तत्वज्ञान आहे भारताची शान, भीम तत्वज्ञान आहे भारताची शान। अभिमाने दिले प्रजेच्या हाती, दिले प्रजेच्या हाती,
जे चाहती बहुजनांना कळू लागली बहुजनांची नाती विष्णू सोन्यावानी झळकते विष्णू सोन्यावानी झळकते कालची अवधी ज्ञान आहे भारताची शान भीम तत्व ज्ञान आहे भारताची शान बंद काळ्या
रामाचं मंदिर म्हणून भीमान केलं या धर्मांतर म्हणून भीमान केलं या धर्मांतर म्हणून भीमान केलं या धर्मांतर अंतर म्हणून भीमान केलं या धर्मांतर 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 कसली कमी नाही आमच्यात कसली
निडस चालू आ कुल्ला लई मंज पुत बीमा तकिल्ला धरी आशी पढ़ली असली दरी आशी पढ़ली असली दरी आप सत बांटती दरी आप सत बांटती दरी सेना किल्लत रक्षण करी सेना किल्लत रक्षण करी बिलावा शक्ति अन किती बिलडवा युक्ति तुम्ही किती बिलावा शक्ति अन किती बिलडवा युक्ति तुम्ही करार दिती हल्ला लई मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही करार दिती हल्ला लई मजबूत भीमाचा किल्ला पाठिंबा रमाचा तुम्हाला आहे पाठिंबा।
धरू, नको नव सहे करू, नको उपवास धरू। बोल ध्यानात माझे हे ठेव, बोल ध्यानात माझे हे ठेव। अगं नाही 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 बाई नाही ग, नाही ग दगडात देव, बाई नाही ग, नाही ग दगडात देव। ज्ञान धम्माचा तू घ्याव, आता तरी तू शहाण बनाव, आता तरी तू शहाण बनाव। अगं नाही 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 सखू नाही ग, नाही ग दगडात देव, रंगू नाही ग, नाही ग दगडात देव। काही समजे ना मला तुझ्या आवडीचं, तुला केळ रताळू वाटतय खाव। अगं नाही 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 बाई नाही ग, नाही ग दगडात देव, गंगू नाही ग, नाही ग दगडात देव। दत्ता सांगतोय आता बुद्ध भीमाला नेहमी स्मराव, बुद्ध भीमाला नेहमी स्मराव। अगं नाही 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 बया नाही ग, नाही ग दगडात देव, शांत नाही ग, नाही ग दगडात देव। नको नवस हे करू, नको उपवास धरू, नको नवस हे करू, नको उपवास धरू। बोल ध्यानात माझे हे ठेव, बोल ध्यानात माझे हे ठेव। अगं नाही 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 बाई नाही ग, नाही ग दगडात देव, शांत नाही ग, नाही ग दगडात देव। शिला नाही ग, नाही ग दगडात देव, लीला नाही ग, नाही ग दगडात देव। विनंती तुम्हाला अवमंत्र
बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली हिंदू संस्कृतीचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि भारत देशातील लाखो दलितांना बहुजनांना प्राचीन बौद्ध धर्मीय नाग लोकांची पुण्यभूमी असलेल्या नागपूर शहरात बौद्ध धम्माची दीक्षा दिली। त्या ऐतिहासिक मंगलमय घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। धर्मांतराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात येणाऱ्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनी विष्णू शिंदे विरुद्ध सुषमा देवी असा भीम गीतांचा जंगी सामना भाग 4 ऐकत असलेल्या माझ्या प्रिय रसिक बंधूंनो आणि भगिनींनो, भीम गीतांचा जंगी सामना भाग 1, 2 आणि 3 मध्ये सक्रिय सहभाग घेतल्यानंतर भीम गीतांचा जंगी सामना भाग 4 मध्ये सुद्धा प्रसिद्ध गायिका सुषमा देवी माझ्याशी सामना करणार आहे। त्यांनी धर्मांतराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सवाल जवाबाची जय्यत तयारी केलेलीच असेल तेव्हा आपण माझ्या शब्दाशब्दाकडे लक्ष असू द्यावे ही विनंती। धम्म क्रांति डोळ्या समोर ठेव, शुद्ध मनाने सारे त्या दीक्षा भूमीला जाऊ। पाऊल खुना भीमाचा, पाऊल खुना भीमाचा निरखून तेथे पाहू। आमच्यात बुद्ध रुजला हे साऱ्या जगाला दाऊ। सिद्ध गायिका सुषमा देवी यांना कार्यक्रमाच्या प्रारंभीच एका वास्तवाची जाणीव करून देणार आहे। ती कुठली? मिळले कितेक अजवर सन्मान महफिलीचे, मिळले कितेक अजवर सन्मान महफिलीचे,
स्वीकार पुन्हा दोघ आव्हान मेहफिलीचे खेळूया आपल्या वरती हे ध्यान मेहफिलीचे अग पेटू दे बिनगीताने हे मैदान मेहफिलीचे कंपनीच्या वतीने
प्रकाशित असंख्य ऑडियो कैसेटला आणि असंख्य व्हिडिओ सीडीला आपण प्रचंड प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। विष्णु शिंदे विरुद्ध सुमन चोपड़े यांचा भीम बुद्ध गीतांचा मनोरंजक जंगी सामना या सीडीला सुद्धा आपण सहकार्य कराल, प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो। आणि आजच्या या जंगी सामन्याची सुरुवात करतो, लक्ष द्या।
महासागर बुद्धा समान नाही, करुणेचा महासागर बुद्धा समान नाही, आणि काव्याचा दिव्य सागर कबीरा समान नाही, क्रांतीचा अग्निसागर ज्योतिबा समान नाही, ज्ञानाचा ज्ञान सागर त्या भीमा समान नाही, मनोरंजक जंगी सामन्याची सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्याशी दोन हात करण्यासाठी आलेल्या सुमन चोपडे यांना मी सुरुवातीला सांगू इच्छितो, ह्या सामन्यात बाई रंगात आज येऊ, ह्या सामन्यात बाई रंगात आज येऊ, रसिकांच्या भाव नाही समजून आधी घेऊ, ऐका ना, ह्या सामन्यात बाई रंगात आज येऊ, रसिकांच्या भाव नाही समजून आज घेऊ, लढण्याचे एक दुजाला भारी आव्हान देऊ, पण बुद्ध आणि भीमाला दृष्टी समोर ठेवू, पार्टीच्या गायिका सुमन चोपडे यांना सांगत आहे, अवघे हे जीवन जीवनातले क्षण, अवघे हे जीवन जीवनातले क्षण, अवघे हे जीवन जीवनातले क्षण, सौख्याने भर साधने, सौख्याने भर साधने, मग होऊन विशाखा धम्म पताका, होऊन विशाखा धम्म पताका, होऊन विशाखा धम्म पताका, स्वाहाती धर साधने, अग स्वाहाती धर साधने, अर्हताला अर्हताला शुद्ध तन मन धनाने वंदन कर साधने, शुद्ध तन मन धनाने वंदन कर साधने असं का म्हणत आहे, हो शांती मनाला मिळेल बुद्ध विहारात, शांती मनाला मिळेल बुद्ध विहारात, शांती मनाला मिळेल बुद्ध विहारात, क्रोध भावना जळेल बुद्ध विहारात, क्रोध भावना जळेल बुद्ध विहारात, हिंसायातना टळेल बुद्ध विहारात, हिंसायातना टळेल बुद्ध विहारात, हिंसायातना टळेल बुद्ध विहारात, जीवन महत्व कळेल बुद्ध विहारात, जीवन महत्व कळेल बुद्ध विहारात, जीवन महत्व कळेल बुद्ध विहारात, अर्हताला अर्हताला शुद्ध तन्मन
धन धनाने वंदन कर साधने बाबा साहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली केलेला धर्मांतर भारताच्या इतिहासातला ऐतिहासिक धर्मांतर ठरलेला आहे। हजारो वर्षापासून हिंदू धर्माच्या समाज व्यवस्थेत पिसत पडलेल्या बहुजन समाजाला डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे धम्म परिवर्तनामुळे माणुसकीचे अधिकार प्रदान करण्यात आले। धर्मांतर झालं, शोषित पीड़ितांना भगवान गौतम बुद्धाचा धम्म मिळाला, परंतु आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या विरुद्ध वर्तन करतात, बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या 22 प्रतिज्ञांच्या विरुद्ध वर्तन करतात। आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, नाही जितेंद्रिय त्याला भगवंत म्हणू नका। बाईसाहेब लक्ष असू द्या माझ्या शब्दाकडे, नाही जितेंद्रिय त्याला भगवंत म्हणू नका, दुर्गुणी निंदकाला गुणवंत म्हणू नका, शीलभ्रष्ट माणसाला भदंत म्हणू नका, आणि वाढवी तो अंधश्रद्धा त्याला संत म्हणू नका। अर्हताला शुद्ध तन मन धनाने वंदन कर साधने, आचरणात आनशील तत्वे अर्हताची, आचरणात आनशील तत्वे अर्हताची, कळेल तुला जीवनात महती स्वतःची, कळेल तुला जीवनात महती स्वतःची, कळेल तुला जीवनात महती स्वतःची, अग हीच धम्म वाट आहे बघ तुझ्या हिताची, हीच धम्म वाट आहे बघ तुझ्या हिताची, इथे ताकशील गोडी विष्णूच्या गीताची, इथे ताकशील गोडी विष्णूच्या गीताची, इथे ताकशील गोडी विष्णूच्या गीताची, बन धम्म धर साधने, अग बन धम्म धर साधने, अर्हताला शुद्ध तन मन धनाने वंदन कर साधने। गाड़ा विज्ञानी वारी
गाढ़ा विज्ञानी वारे ते अंधश्रद्धेला मातीत गाढ़ा विज्ञानी वारे बंधन तोड़िले चवदार तळे खुले हे केले गुलाम गिरीचे बंधन तोड़िले चवदार तळे खुले हे केले तोड़िला तो जळीत असे हे दुष्ट वैरी अवमानाच्या वाहत्या प्रहरी जळीत असे हे दुष्ट वैरी अवमानाच्या वाहत्या प्रहरी घाबरलो ना कोणा घाबरलो ना कोणा चौदा कंबर छप्पन साली दीक्षा देण्या अंधश्रद्धेला मातीत गाडा विज्ञानी वारे अंधश्रद्धेला मातीत गाडा विज्ञानी वारे धर्मांतर हे वावे मनालो नागपुरात बौद्ध जहालो गाजला सोहळा ऐसा गाजला सोहळा ऐसा मातीत गाळा विज्ञानी वारे हे अंधश्रद्धेला मातीत गाळा विज्ञानी वारे बहुजनाना
प्रकृति गाड़ा विज्ञानी वारी अंधश्रद्धेला माती गाड़ा विज्ञानी वारी। बोलत असता
तेव्हा असं वाटत हे निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आहे। किती बळबळ, किती बळबळ। ओ शिंदे, तुमचं तोंड आहे की गिरणीचा भोंगा। यांनी माझ्या चेहऱ्याचं मजेदार वर्णन केलेलं आहे। दगडाच्या देवापुढे नेहमी झुकत असत। पाण्यावाचून सुंदर फुलाचं झाड सुकत असत। आणि देखण्या चेहऱ्याला पाहून काही जणाच्या पोटात असं दुखत असत। बाईचं नाक म्हणे चपटा झिरो बल्ब आहे। शिंदे साहेब, तुम्ही काय माझ्या चेहऱ्याचं वर्णन करण्याचा ठेका घेतला की काय? अहो, तुमच्या पेक्षा माझा चेहरा किती पट सुंदर आहे। तुम्ही माझ्या नाकाबद्दल बोलले म्हणून मी सुद्धा तुमच्या नाकाबद्दल बोलते। लक्ष असू द्या, मला जो भेटतो तो हे खरं आहे। पण 26 जानेवारी 1950 सालापासून आपण लोकशाहीचा स्वीकार केला। राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले। लोकशाहीच्या विशाल वृक्षाला लागलेली समतेची फळे चाखून गरीबातला गरीब माणूस, समाज व्यवस्थेने बहिष्कृत केलेला शूद्र माणूस, गावाने गावाच्या बाहेर वाडीत टाकलेला माणूस, श्रीमंतांच्या पायाखाली तुडवला जाणारा गरीब माणूस, राज्य घटनेने दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळे हजारो वर्षांच्या अंधार दरीतून बाहेर पडलेला आहे, कालचे गुलाम आजचे मालक बनले आहेत, मंत्री बनले आहेत, राज्यपाल बनले आहेत, सत्ताधाऱ्यांच्या रूपाने आजचे राजे बनले आहेत। म्हणून म्हणायचं आहे काय? आदि गाव खेडे
सिना है फौलाद हमारा सिना कभी भूले से ना
सीना जुमाना है फौलाद हमारा सीना है फौलाद हमारा सीना है फौलाद हमारा सीना ना मारो हमें कोई ताना ना मारो हमें कोई ताना उसका करेंगे मुश्किल जीना उसका करेंगे मुश्किल जीना उसका करेंगे मुश्किल जीना अरे जब उतरते हैं मैदान में लड़ने को जब उतरते हैं मैदान में लड़ने को तो पीछे हटते नहीं हम है भिंडी की औलादे हिजड़ों जैसा काम करते नहीं मगर जब निकले हमारा भिमटोला तो हम भी किसी से डरते भी नहीं और इसीलिए कभी भूले से ना यहाँ जुमाना है फौलाद हमारा सीना है फौलाद हमारा सीना है फौलाद हमारा सीना ना मारो हमें कोई ताना ना मारो हमें कोई ताना उसका करेंगे मुश्किल जीना उसका करेंगे मुश्किल जीना उसका करेंगे मुश्किल जीना क्यों क्यों करेंगे अरे नस नस में जो ताकत है वो भिंती दी है नस में जो ताकत है वो भिंती दी है अरे एक एक ये जय भीम भाला सबको भारी है कहना चाहूंगा तूफान से टकराते हैं शोलों से गुजर जाते हैं शोलों से गुजर जाते हैं शोलों से गुजर जाते हैं तूफान से टकराते हैं शोलों से गुजर जाते हैं शोलों से गुजर जाते हैं शोलों से गुजर जाते हैं कांटों पे सो जाते हैं कांटों पे सो जाते हैं भीम नाम के लिए मिटते हैं भीम नाम के लिए मिटते हैं भीम नाम के लिए मिटते हैं अरे जिसने दिया हो पीने को पानी उसके लिए अपना खून भी बहा देते हैं जिसने दिया हो पीने को पानी उसके लिए अपना खून भी बहा देते हैं मगर गलती से भी हिंदी के लिए मुंह से गलत लफ्ज मत निकालना वरना जमीन में जिंदा गाड़ भी देते हैं और इसीलिए तूफान से टकराते हैं शोलों से गुजर जाते हैं शोलों से गुजर जाते हैं शोलों से गुजर जाते हैं कांटों पे सो जाते हैं कांटों पे सो जाते हैं भीम नाम के लिए मिटते हैं भीम नाम के लिए मिटते हैं भीम नाम के लिए मिटते हैं और छाया भीम दीवानी के आंखों में अंगारे हैं छाया भीम दीवानी अरे कहे कहे जय भीम भाला सबको भारी है भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है अरे कहे कहे जय भीम भाला सबको भारी शिंदे यांचं गीत ऐकलं काय व्हायचं ते होऊ दे
भांड लागू दे भांड्याला, धर दाबून पोरी ग निळ्या झेंड्याच्या दांड्याला। ओ दत्ता शिंदे हे थोड़े भंजाळलेले दिसतात बांधवानो, ध्यानावरती नाहीयेत। मने धर दाबून पोरी ग निळ्या झेंड्याच्या दांड्याला, अहो मला निळ्या झेंड्याचा दांडा धरायला सांगतान तुम्ही काय करता? दांडा तो तुमचा धरणारच आहे झेंड्याचा। लक्ष द्या, क्रांती करण्या ही नार तयार आहे, क्रांती करण्या ही नार तयार आहे। वैराच्या छातीवर भीमाच्या लेखणीचा वार आहे, तुम्ही निळ्या झेंड्याची शान काय ठेवणार? अरे तुमचं तर हत्यार मुंडलेलं आहे। आय हाय हाय हाय, लक्ष द्या, आता मी यांना काय करायला सांगणार आहे? त्यांनी सांगितलं धर दाबून पोरी गा निळ्या झेंड्याच्या दांड्याला, आता या दांडा कसा धरणार आहे बघा। कर स्वयंपाक पाणी भर रक लावून घे भांड्याला, कर स्वयंपाक पाणी भर रक लावून घे भांड्याला। बांगड्या भरून घे, ए तू बांगड्या भरून घे, एक डजन बांगड्या भरून घे, अरे मी धरी ते झेंड्याला। तू बांगड्या भरून घे, मी धरी ते झेंड्याला। तू बांगड्या भरून घे, मी धरी ते झेंड्याला। तू बांगड्या भरून घे, मी धरी ते झेंड्याला। बांगड्या भरून घे, ओ दत्ताजी भरता ना, अरे तू बांगड्या भरून घे, अरे मी धरते झेंड्याला। तू बांगड्या भरून घे, मी धरते झेंड्याला। तू बांगड्या भरून घे, मी धरते झेंड्याला। तू बांगड्या भरून घे, मी धरते झेंड्याला। माझी मजबूत है रजवानी, माझी मजबूत है रजवानी, माझी मजबूत है रजवानी, क्रांतिकारी त मर्दावानी, क्रांतिकारी त मर्दावानी, क्रांतिकारी त मर्दावानी। माझी मजबूत है रजवानी, क्रांतिकारी त मर्दावानी। शेर ऐकवला दत्ता शिंदे यांनी, तू मेरे साथ चल नहीं सकती, गम के साचे में ढल नहीं सकती, मैं गिरा तो संभल सकता हूँ लेकिन तू गिरी तो संभल नहीं सकती। आय हाय हाय हाय, क्यों भाई मेरे को पैर नहीं क्या? और इसलिए कहती हूँ, मुकाबला करने वाले हिम्मत तो देख अपनी, मुकाबला करने वाले हिम्मत तो देख अपनी, ये समाज में क्या है ओ किम्मत तो देख अपनी, गर हमें छेड़ा तो सीना फाड़ देंगे हम, गर हमें छेड़ा तो सीना फाड़ देंगे हम। अरे लोग तो मुर्दा गाड़ते हैं लेकिन जिंदा गाड़ देंगे हम। कर सोई पक पानी भर रख ला उनके भांड्याला, कर सोई पक पानी भर रख ला उनके भांड्याला।
तू बांगड्या भरून घे, तू बांगड्या भरून घे आणि धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे मी धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे मी धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे मी धरते झेंड्याला। माझी मजबूत है रजवानी, माझी मजबूत है रजवानी, क्रांतिकारी त्या मर्दावानी, क्रांतिकारी त्या मर्दावानी, क्रांतिकारी त्या मर्दावानी। पोराठ्यावर काहे ध्यानी, पोराठ्यावर काहे ध्यानी, पोराठ्यावर काहे ध्यानी, आहे अंगात मर्दाचं पाणी, आहे अंगात मर्दाचं पाणी, आहे अंगात मर्दाचं पाणी, आहे अंगात मर्दाचं पाणी। नाही भी नाराजला मी, नाही भी नाराजला मी, कोण धोंड्याला पांड्याला, नाही भी नाराजला मी, कोण धोंड्याला पांड्याला। अरे तू बांगड्या भरून घे, ए तू बांगड्या भरून घे आणि मी धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे मी धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे मी धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे लाखत है रे एक, मी लाखत है रे एक, माझ नाव घेतात हे लोक, नाव घेतात हे लोक, माझं नाव लय घेतात लोक, माझं नाव लय घेतात लोक। वैरी जळून होतोय खाक, वैरी जळून होतोय खाक, माझ्या कुळाचं है ही नाक, हिच्या कुळाचं है ही नाक, हिच्या कुळाचं है ही नाक, हिच्या कुळाचं है ही नाक। ए वैरी जळून होतोय खाक, अरंबाजा कुळाचा हाय मी नाक, आय हाय। लावलं हुसकून इथून मी, लावलं हुसकून इथून मी जातीवाद्याच्या तांड्याला, लावलं हुसकून इथून मी जातीवाद्याच्या तांड्याला। अरे तू बांगड्या भरून घे, तू बांगड्या भरून घे आणि मी धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे मी धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे मी धरते झेंड्याला, तू बांगड्या भरून घे मी धरते झेंड्याला। निळ्या झेंड्याची ठेवी निशान, निळ्या झेंड्याची ठेवी निशान, भीमरायाचं हे वरदान, भीमरायाचं हे वरदान, भीमरायाचं हे वरदान, भीमरायाचं हे वरदान। निळ्या झेंड्याची ठेवी निशान, भीमरायाचं हे वरदान, म्हणून म्हणते ए अरे तू लाख दे जला तेरा दिया मैं जलने ना दूंगी, ऐकलं ना, तू लाख दिया जला तेरा दिया मैं जलने ना दूंगी, अरे मेरा भी नाम शालिनी है, तुझे रात भर यहां से हिलने ना दूंगी। नीला झंड्याची ठेवी निशान, नीला झंड्याची ठेवी निशान, भीमरायाचं हे वरदान, भीमरायाचं हे वरदान, भीमरायाचं हे वरदान, भीमरायाचं हे वरदान। देते करून तुलाही जान, देते करून तुलाही जान, तू
तुला येऊ दे थोडंस ज्ञान, तुला येऊ दे थोडंस ज्ञान, तुला येऊ दे थोडंस ज्ञान, तुला येऊ दे थोडंस ज्ञान। गाण दत्ताचं पटकैर ह्या तरण्या बांड्याला, गाण दत्ताचं पटकैर ह्या तरण्या बांड्याला। अरे तू बांगड्या भरून घे, घे ना घे ना, अरे तू बांगड्या भरून घे, तू बांगड्या भरून घे। किती पाहिजे, दोन डझन? अरे तू बांगड्या भरून घे, तू बांगड्या भरून घे, हर तीन झेंड्याच्या दांड्याला तू बांगड्या भरून घे, इतरीच्या झेंड्याला तू बांगड्या भरून घे, इतरीच्या झेंड्याला तू बांगड्या भरून घे। तू बांगड्या भरून घे, तू बांगड्या भरून घे, मी धरी ते झेंड्याला तू बांगड्या भरून घे, मी धरी ते झेंड्याला तू बांगड्या भरून घे, मी धरी ते झेंड्याला तू बांगड्या भरून घे, मी धरते झेंड्याला तू बांगड्या भरून घे, मी धरते झेंड्याला तू बांगड्या भरून घे, मी धरते झेंड्याला तू बांगड्या भरून घे, धरती झेंड्याला। परदेशी जायची घाई, परदेशी जायची घाई, साहेब दे
काडी काडी जोडून जोडून घर ते हे बनविले पित्या परी संभाळले अन हक्क मिळवून दिले घट ज्ञानाचे स्वाधीन केले घट हे मोडू नका भीमाची आज्ञा मोडू नका श्रमाची शर्त करूनी संघटना घडविली समतेच्या सागरी विषमता कायमची बुडविली ममतेचे आणि बंधुत्वाचे नाते तोडू नका माची आज्ञा मोडू नका भूवर केली होती प्रतिज्ञा कार्यरताला पुढे न्यायते स्मरण असू द्या आज्ञा शिखर यशाचे चढणारांना मागे ओढू नका भीमाची आज्ञा मोडू नका आज्ञा मोडू नका अध्यक्ष पदाचा फायदा घेन लेखा अध्यक्ष पदाचा फायदा तुझ्या बापानात लिहिलाय फायदा तुझ्या बापानात लिहिलाय फायदा कायदा कायदा
घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा 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 दादा निवडून आल्यावर कोण करतोय जनतेचं बर दादा निवडून आल्यावर कोण करतोय जनतेचं बर देती आश्वासन वरवर देती आश्वासन वरवर नुसतं भरत्यात आपलं घर दादा निवडून आल्यावर कोण करतोय जनतेचं बर देती आश्वासन वरवर नुसतं भरत्यात आपलं घर मर पक्षाशी करून सौदा करून सौदा 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 घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा 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 हरी लक्ष्मी आई तिथे येते धन धान्याने भरत्यात पोते जनता अशी उपाशी मरते जनता अशी उपाशी मरते घेणं देणं कुणालाही नसते हरी लक्ष्मी आई तिथे येते धन धान्याने भरत्यात पोते जनता अशी उपाशी मरते घेणं देणं कुणालाही नसते लई कामाचा आया होता घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा 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 जनता आंदोलन करते वस्ती गरिबांची जळते जनता आंदोलन करते वस्ती गरिबांची जळते होई बारात कोणी मरते होई बारात कोणी मरते काय कुणाच्या बापात जाते जनता आंदोलन करते वस्ती गरिबांची जळते होई बारात कोणी मरते काय कुणाच्या बापात जाते नुसता करावा लागतो वायदा नुसता करावा लागतो वायदा 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 घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा 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 काही असे भीमाचे बंदे हाती भीमाच्या नावाने चंदे काही असे भीमाचे बंदे हाती भीमाच्या नावाने चंदे काही म्हणलं तर म्हणती रहते काही म्हणलं तर म्हणती रहते जो भी आता है मालवो आणते काही असे भीमाचे बंदे हाती भीमाच्या नावाने चंदे काही म्हणलं तर म्हणती रहते जो भी आता है मालवो आणते आता आली एप्रिल चौदा आता आली एप्रिल चौदा 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 घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा 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 तुझ्या बापात लिहिलाय फायदा तुझ्या बापात लिहिलाय फायदा कायदा कायदा घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा घेणले का